नमस्कार फॅमिली रेसिपीज या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण रोजच्या जेवणाची थाळी बनवणार आहोत अजूनपर्यंत तुम्ही फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी एका कडीत एक चमचा तेल घातले त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक करून घातल्या गॅस कमी ठेवायचा दोन चमचे भिजवलेली मूगडाळ घालूयात ही मूगडाळ पंधरा ते वीस मिनिट आधी भिजवून ठेवली होती अर्धा मिनिटभर छान परतवून घेतले हळद घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेतले मी इथे मुळा किसून घेतलेला आहे मुळ्याचा किस घालूयात हे बघा मी इथे मुळ्याचा किस घातलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यात लगेच मीठ घालायचे नाही कारण मुळ्यालाच आधीपासून भरपूर प्रमाणात पाणी असते लगेच मीठ घातले तर जास्त प्रमाणात पाणी सुटेल त्यामुळे आता झाकण ठेवून कमी गॅसवर तीन ते चार मिनटं कमी गॅसवर वाफवून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेतले मुळात आपल्या बऱ्यापैकी शिजत आलेला आहे त्यात चवीपुरते मीठ घालूयात मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर एकदा हलवून घेऊयात मिक्स करून आता मुळा कढईमध्ये व्यवस्थित पसरवून घेऊयात गॅस कमीच ठेवायचा व कमी, कमी गॅसवर दोन मिनटे मुळा असाच ठेवायचा जेणेकरून त्याचा ओलावा कमी होईल मस्त जसा आपला मुळा तयार झालेला आहे आता तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर खोबरं भाजून घेऊयात सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले बघा अशा पद्धतीने खोबरं भाजून झाले ते आता एका डिश मध्ये काढून घेऊयात एक कांदा हुबा पातळ चिरून घेतलाय त्यात ते थोडे तेल घालूयात आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घातल्या मग कांदाही परतवून घेऊयात कांदा आपल्याला खूप काळपट करायचा नाही कांदा जर जास्त प्रमाणात काळा केला तर त्याला गुळचट चव येते हे बघा अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेतला तो काढून घेऊयात कांदा खोबरं गार झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेऊयात तोवर आता पाटवडीसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊयात मी इथे एका ताटात खाली दोन ते तीन चमचे पाणी घातले चवीपुरते मीठ घालूयात थोड्या थोड्या प्रमाणात मसाले घालूयात लाल तिखट हळद धनेपूड जिरे दोन चमचे गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ घातल्याने पाठोडीच्या पीठाला बाइंडिंग चांगल्या प्रमाणात येते अर्धी वाटी बेसन पीठ घातले थोडे तेल घालूयात व हातालाही थोडे तेल लावून घेऊन आता याचा आपण पीठ भिजवून घेऊयात घट्ट सरसा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे लागेल तसे थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून पीठ भिजवून घेऊयात ताटात आपण आधी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतल्याने ताटाला पीठ जास्त चिकटत नाही बघू शकता तुम्ही बेसन पीठ हे चिकट असते त्यामुळे आता आपण गव्हाचे पीठही घातलेले आहे आणि त्याला बाइंडिंगही चांगल्या प्रमाणात येते हे बघा अशा पद्धतीने पीठ भिजवून झाले त्याला आता थोडा तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घेऊयात पाटवडीचे पीठ भिजवून झाले ते आता बाजूला ठेवूयात कांदा आणि खोबरंही गार झालंय ते वाटून घेऊयात सर्वात आधी आपण खोबरं आणि त्यात आल्याचा तुकडा घालून मिक्सरला फिरवून घेतले खोबरं आधी फिरवून घेतल्याने ते व्यवस्थित बारीक होते नाहीतर कांदा खोबरं एकत्र दळले तर खोबरं हे कांद्यासोबतच गोल गोल फिरत राहते आणि बऱ्याच वेळा त्याचे तुकडे तसेच राहतात त्यामुळे आधी खोबरं फिरवून घेतले आता कांदा लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून व थोडे पाणी घालून बारीक असं वाटून घेऊयात कडे दोन चमचे तेल घातले अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे हिंग वाटून घेतलेले वाटण घालूयात मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घेतले दोन ते ती तीन मिनिटांनंतर त्यात आता मसाले घालूयात दोन चमचे काळा मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद व अर्धा चमचा धनेपूड घातली मसालेही छान परतवून घेऊयात मसाले ही व्यवस्थित परतवून झाले त्यात आता अर्धा ग्लास पाणी घालूयात मी ते मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून त्यात अर्धा ग्लास पाणी घातले व्यवस्थित मिक्स करून त्याला उकळी आल्यानंतर त्यावर आता झाकण ठेवायचे व झाकण ठेवून हा मसाला छान तीन ते चार मिनट कमी गॅसवर उकळवून घेऊयात व्यवस्थित मसाला शिजला जाईल मसाला शिजतोय तोवर तो आता आपण पाटोडी लाटून घेऊयात पाटोडीचं पीठ एकदा व्यवस्थित मळून घेतले त्याला आता खाली थोडे तेल लावून लाटून घेऊयात अगदी पातळ अशी आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्या पद्धतीने पातळ सर असं लाटून घेतले आता पाटोडीचा आकार तुम्हाला ज्या प्रमाणात हवा असेल त्या पद्धतीने याचे तुकडे करून घेऊयात मी ते डायमंड शेपमध्ये कापून घेतलेले आहे हे बघा इतपत पातळ आपण सर्व पाटोड्या करून घेतल्या आता झाकण काढून घेऊयात तीन ते चार मिनटानंतर वाव मस्तच बघू शकता तुम्ही भाजीला खूप छान मस्त अशी तर्री आलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यात आता दीड ग्लास गरम पाणी करून घातले पाण्याचे प्रमाण तुम्हाला हवं तर थोडं वाढवूही शकता गॅस फुलच ठेवायचा चवीपुरते मीठ घालूयात भाजीला छान उकळी आली की त्यात आता एक एक करत सर्व पाटवडी टाकून घेऊयात गॅस फुल ठेवूनच सर्व पाटवडी टाकून घेतल्या पाटवडी टाकून झाल्यानंतर मिनिटभर गॅस फुलच ठेवायचा असं केल्याने पाटवडीचे तुकडे होत नाही एक मिनिटानंतर गॅस कमी केला व त्यावर आता झाकण ठेवून दहा मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊयात पाटवड्या आपल्या सर्व शिजलेल्या आहेत पाटवडी शिजवून वरती आली म्हणजे ती शिजलेली आहे बघू शकता तुम्ही आणि एकही पाटवडी आपली तुटलेली नाही व्यवस्थित मिक्स करून घेतले कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं भाजी पुन्हा उकळवून घेतली मस्त जसे आपला पाटवडी रस्ता तयार झालेला आहे अशा पद्धतीने भाजी तुम्हीही एकदा नक्की करून बघा त्यात आपण गव्हाचे पीठ घातल्याने पाटवडीचे तुकडे होत नाही थोडी कोथिंबीर घालूयात आता आपण जिरा राईस करून घेऊयात त्यासाठी एक चमचा तूप घातले चमचाभर जिरं घालूयात जिरं छान तडतडल्यानंतर घातले ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्या वाटीने दीड वाटी पाणी घातले चवी पुरते मीठ घालूया थोडी कोथिंबीर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यास भिजवून ठेवलेले बासमती तांदूळ घातले एक वाटी बासमती तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले होते ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाण्याला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर दोन मिनिटभर झाकण न लावताच अशा पद्धतीने फुल गॅसवर भात शिजवून घ्यायचा तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यात आता एक चमचा भर तूप घातले अशा पद्धतीने तूप घातल्याने भात आपला घशात अडकल्यासारखा होत नाही आणि अगदी सुटसुटीत आणि बंसूत असा आपला जिरा राईस तयार होतो आता याला झाकण लावून घेऊयात व झाकण लावून त्याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होतात तोवर आता आपण भाकरी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे ज्वारीचे पीठ घेतले त्यात आता थोडे थोडे पाणी घालत पीठ भिजवून घेऊयात अगदी एकाच वेळी पाणी टाकून घ्यायचे नाही अशा पद्धतीने थोडे थोडे पाणी घालत पीठ भिजवून घेऊयात भाकरीचे पीठ जेवढे आपण कस लावून जास्त मळून घेणार तेवढीच भाकर मस्त अशी तयार होते साधारण दोन ते तीन मिनटं तरी आपल्याला पीठ हे कस लावून व्यवस्थित मळून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने करते गरज वाटल्यास थोडा पाण्याचा हात लावून पीठ व्यवस्थित मळून घेतले त्याचा आता गोळा तयार करून घेऊयात अशा पद्धतीने हातावर गोल गोळा तयार करून घेतला व अशा पद्धतीने हाताने दाबून घ्यायचे वातमध्ये अशा पद्धतीने उंचवटा तयार करायचा असं केल्याने भाकरी ताटाला चिकटत नाही आता ताटावर ज्वारीचे सुक्क पीठ घालून भाकर एका हाताने अशा पद्धतीने थापून घेऊयात एक हात कडेला ठेवून व दुसऱ्या हाताने भाकर थापून घेतली मस्त गोलाकार अशा पद्धतीने भाकर तयार होते थोडी भाकर थापून झाल्यानंतर आता दोघं हातांनी भाकर थापून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने मी पातळ अशी भाकर आपली तयार झालेली आहे तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर आता पीठ असलेली बाजू वरच्या साईडला येऊ द्यायची भाकर टाकून घेऊयात लगेचच त्यावर आता पाणी लावून घ्यायचे सर्व बाजूंनी भाकरीला पाणी लावून घेतले थोडे पाणी सुकल्यानंतर लगेचच भाकर उलटी करून घ्यायची जास्त वेळ भाकर तशीच ठेवायची नाही जर तुम्ही जास्त वेळ भाकर तशीच ठेवली तर भाकरीला तडे जातात आता खालची बाजू व्यवस्थित भाजून झाली तशीच भाकर तव्यावर उलटी केलेली आहे बघू शकता मस्त जशी आपली भाकरी तयार तो व्यवस्थित सर्व बाजूंनी खालची बाजू भाजून घेऊया भाकरी ही भाजून झाली आता ताट वाढायला घेऊयात मी ते सलाड घेतले पापड मस्त गरमागरम अशी ज्वारीची भाकरी मस्त झनझणीत असा पाटवडीचा रस्सा मुळ्याची भाजी किंवा मुळ्याचा कीस नि मस्त सुटसुटीत असा जिरा राईस कशी वाटली तुम्हाला ही आजची थाळी हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद